नमस्कार युवा उद्योजक लखनदादा माने यांच्या समाजकार्याबद्दल आपण सर्व परिचित आहातच परंतु युवा उद्योजक लखनदादा माने अन्नधान्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी पंढरपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे ते स्वत आपल्या सहकार्यांसमवेत पंढरपुरातील विविध विविध कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन अहोरात्र पाऊस वारा काही तमा न बाळगता सर्व नागरिकांना आयुष काडा आर्सेनिक आल्बम तसेच सी सीच्या गोळ्यांचं वाटप करत आहेत तसेच थर्मल टेस्टिंग आणि ऑक्सिजन पल्स रेट हेही चेक करत आहेत त्यांच्या या कार्याला सर्वांचा आमचा मनापासून सलाम आणि दादांचं हे समाजकार्य सतत अविरतपणे चालू आहे त्या यापुढेही त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आमचे मित्र लखनदादा माने अहोरात्र प्रयत्न करत असलेले आपण बघत आहात आज त्यांचा आज एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आज त्यांच्या व मार्फत आर्सेनिक आल्बम आणि आयुष कार्डाचं वाटप होत आहे आशा आहे आपल्यावरती आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर संपो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि लखनदादा मानेंचं जे कार्य आहे ते ऊन वारा पाऊस या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ते अहोरात्र कार्य करत आहेत त्यांच्या कार्याला मी सलाम करते धन्यवाद नमस्कार मी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष विक्रांत माने आपण रोज विविध यूट्यूब चॅनलवर बघतोच आहे आमचे लहान बंधू लखन माने यांनी विविध कॉन्टोनमेंट झोनमध्ये जाऊन जे काय कोरोनाबाधित लोक ज्या ज्या एरियामध्ये जे लोक राहतात त्यांना गोळ्या तसेच आयुष्य काढा ह्या घरपोच जाऊन दिलेलं आहे तरी काल बघितलं आपण इतका मोठा भयंकर पाऊस होता या पावसाची तमा न बाळगता लकन हा त्यांच्या घरी प्रत्येकांच्या घरी जाऊन प्रत्येकांना आयुष्य काढा आणि गोळ्या याचं वाटप केलं तरी मी लकनला शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास तुझं चालत राहू दे असंच मी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा